नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात एक ज्वलंत मुद्दा रोज वर्तमानपत्र आणि बातम्यांची हेडलाईन ठरतोय, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जाती धर्माच्या माणसाकडून साथ लाभली. पटेल आरक्षण आंदोलन आणि जाट आरक्षण आंदोलन यांच्यापेक्षाही उत्तम साथ मराठा आंदोलकांना लाभली होती. मराठा आंदोलनाने दाखवलेली शिस्त आणि एकी याची संपूर्ण भारतात चर्चा होऊ लागली. अनेक राजकीय विश्लेषकांच्या आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या मते मराठा आंदोलनाची दिशा आणि शिस्त टिकून ठेवण्याच्या बाबतीत कौतुकही झालं होतं. मराठा आंदोलनाने लाखोंच्या संख्येत सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र आणलं होतं. मुंबईला हे आंदोलन पोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या गर्दीत येऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं आणि मराठा आरक्षण देण्याची ग्वाही दिली. तसंच इतरही मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी दाखवली. यामुळे मराठा आंदोलक मुंबईत पोचल्यानंतर माघारी आले. या मागण्या मान्य होत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले. त्यांची तब्येत खालावली, नाकातून रक्त येऊ लागलं, त्यांना मेंदूचा पक्षाघात होऊ शकतो असाही अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया या संतप्त झाल्या. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत, त्या मागण्यांचा अध्यादेश येत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं होतं. याच काळात विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आलं. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं होतं. त्या ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता वेगळं आरक्षण देण्यात आलं की जे आधी सुद्धा दिलं गेलं होतं आणि ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही. मनोज जरांगे पाटील यांची पूर्वीपासून मागणी होती की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण हवं आहे आणि सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. मात्र एकनाथ शिंदे यांनी या आधी आरक्षण देणार आहोत अशी ग्वाही दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ सुद्धा घेतली, मात्र ओबीसी कोट्यातून देणार नाहीत, जरा वेगळं आरक्षण मराठ्यांना देऊ ही भूमिका मात्र स्पष्ट केली नव्हती. मुळात याआधी असं आरक्षण दिलं गेलं आहे जे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही. मात्र त्यातील काही बाबी अशा होत्या की ज्यामुळे हे आरक्षण टिकलं नव्हतं. अशा काही बाबी आता या आरक्षणातून वगळून ते 10% आरक्षण दिलं गेलं आहे, त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल असं स्पष्टीकरण सत्ताधारी पक्षाकडून दिलं गेलं. मात्र मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आता ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवंय. सगळे सोयरे या शब्दाबद्दल मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे ती देखील मागणी मान्य झालेली नाहीये. ओबीसी प्रमाणपत्राचं वाटप देखील थांबवलं गेलं. यामुळे मनोज जरांगे पाटील अतिशय आक्रमक झाले. फडणवीसांकडून माझ्यावर सलाईनद्वारे विषप्रयोग होऊ शकतो, आपल्याला मारण्याचा डाव रचला जात आहे असं म्हणून मी सागर बंगल्यावर जातो, देवेंद्र फडणवीस मला मारून टाका, गोळ्या घाला माझ्यावर, अशा स्वरूपातले मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येण्यासाठी निघाले, मात्र त्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलं. औरंगाबाद, जालना यातील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, तर काही तासांसाठी इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतरवली सराटी येथे येऊन उपोषण स्थळी आले. इथं हा मुद्दा थांबला होता. आंदोलन जेव्हा उग्ररूप धारण करतं तेव्हा ते शेवटाकडे येत असतं असं म्हटलं जातं. असंच काहीसं मराठा आंदोलनाच्या बाबतीत झालं. आता आंदोलन मोडीत निघेल असं वाटायला लागलं होतं, पण यातच जरांगे पाटील आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना नाना पटोले एकनाथ शिंदे यांचं संभाषण व्हायरल झालं. त्यात एकनाथ शिंदे यांनी गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम होतो असं म्हटलं, तर मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार असेल तर कायदा कायद्याचं काम करेल असं म्हटलंय. तर मनोज जरांगे पाटील यांची नार्कोटेक्स टेस्ट व्हावी, राजेश टोपे यांच्या कारखान्यात षडयंत्र रचलं गेलं, जरांगेंना पवारांचे फोन यायचे, रोहित पवार या संदर्भात बैठका घेत होते, आंदोलनासाठी लाखो रुपये आले, एवढे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे असं प्रवीण दरेकर म्हणाले. आशिष शेलार यांनी चांगलीच बाजू उचलून धरली आणि SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. तर विजय पाटील यांनी जरांगे पाटील मला कुत्रा म्हटले, तर दाना पटोले यांनी जरांगे पाटील यांच्या शिव्यांचं समर्थन होणार नाही असं म्हटलं. भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या आमदारांची बैठक पार पडली.
त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेला आरोप आणि त्यांच्याबद्दल काढलेली वक्तव्य यावर चर्चा झाली. मराठा समाजाला विश्वासात कसं घेता येईल याबाबत आमदारांना सूचना दिल्या गेल्या. मराठा समाजासोबत भारतीय जनता पक्ष आहे असं वातावरण तयार करण्याचं काम सुरू झालं. एकूणच काय, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्ही नेत्यांची एकी झालेली दिसते. हे आंदोलन मोडीत काढायला काही लोक पुढे आलेले आहेत असं दिसतंय, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात त्यांचा बोलविता धनी कोण, त्यांना पैसे कोण पुरवत आहे, ते कोणाशी बोलतात, कारखान्यावर कोणाची मीटिंग झाली होती, त्या व्यक्तींचा शोध घेतला जावा असं भारतीय जनता पक्षातील व इतर पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. अधिवेशनानंतर जरांगे पाटील यांना विचारणा केली असता जरांगे पाटील अधिक आक्रमक होताना दिसले. फडणवीसांना दिलेल्या एका शिवीवरून फडणवीस सत्तेचा वापर करून मराठा आंदोलन आणि मला संपवायला निघाले आहेत, सत्तेत आहेत म्हणून माझा विरोधात टोळी बनवत आहेत. ज्यावेळेस मराठ्यांच्या आया बहिणींच्या छाताडावर गोळ्या घातल्या गेल्या, एका आया बहिणीला 20-20 पोलीस मारत होते, उचलून नेत होते, त्यावेळेस आमच्या आया बहिणींना त्रास झाला नाही का? आपल्या आया बहिणीच्या रक्षणासाठी आपणच पुढे आले पाहिजे. मला तुरुंगात टाका अथवा फासावर चढवा, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोवर मी मागे हटणार नाही. असलं मरण येण्यासाठी नशीब लागतं. मी खुशाल मरायला तयार आहे, मात्र या सत्ताधारी नेत्यांच्या पुढे झुकणार नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचं ऐकत नाही. शरद पवार, प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांसारख्या अनेक नेत्यांचं नाव घेऊन या सगळ्याच नेत्यांचं आम्हाला पाठबळ आहे, पण हस्तक्षेप कोणाचा नाही असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. या दोन्ही घडामोडींनंतर मराठा आंदोलकांनी केलेले आरोप आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष यांनी केलेले आरोप या दोघांची चौकशी व्हायला पाहिजे असं सामान्य माणसांचं मत आहे. यामागे खरोखर कोणाचा हात आहे का याची चौकशी झाली पाहिजे. मात्र याबरोबरच हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कोणती यंत्रणा काम करते का, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वातावरण तयार केलं जात आहे का, हा माणूस मॅनेज होत नाही, हा माणूस कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही म्हणून हे आंदोलन मोडीत काढलं जात आहे का, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आल्यावर कदाचित या आंदोलनाचा मार्ग सुकर होईल. आंदोलनाची मूळ मागणी प्रलंबित असताना दुसऱ्याच पायवाटा या आंदोलनात समोर आल्या. आता यातून मराठा आंदोलन कोणती भूमिका घेतं, तितक्याच प्रमाणात जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहतात का, हे आंदोलन पुन्हा तीव्र स्वरूपात उभं राहील का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.